आर टिंप पाटील, माझं नाव एन आर पाटील, मी केडीपी शाळेचा एकमेव शिक्षक. बरोबर, एवढं असून सुद्धा माझा 2 महिन्याचा पगार झालेला नाहीये, कारण ही विना अनुदानित शाळा आहे. पण मी माननीय केडीपी कमिटी आणि अध्यक्षांना विनंती केली, त्यांनी माझ्या 2 महिन्याचा पगार सँक्शन देखील केलाय. अजून रतिलाल मामा यांच्याकडनं ते घ्यायचा बाकी, आणि पुढच्या 4 महिन्याचा पगार देखील सँक्शन केलाय. तरी होऊन जाऊ द्या टाळ्या केडीपी अध्यक्ष आणि कमिटीच्या नावाने. मंडळी, एवढं असून सुद्धा माझं नशीब थोडं कमीच आहे. बघा ना, मी एकमेव केडीपी शाळेचा मास्तर म्हणजे शिक्षक हो, एवढं असून सुद्धा माझ्या शाळेतली पोरच नाहीये. ही पोर आहे ना एकदम उन्हाळ आहे, उन्हाळ काय टप्पू ही टप्पू. बघा ना, बघायचं आहे ये पोरांडो या रे. छडी लागे थम थम विद्या ही घम घम, छडी लागे थम अरे थम थम करता हे रसिला पतन. शाही घर नाहीये, चुप. बाकीचे कुठे आहे? अरे ये रे बाबा, पांडू हे पांडू हे बरं माहिती याला. ए बाकी कुठे आहे? बाकी येत आहे, येत आहे. अरे घोडा घोडा हो. ए माझी इज्जत काढू नका रे बाबांनो. ऐका बरं, शांत राहायचं, मी जे सांगेल ते ऐकायचं. हो हा, शाळा तपासायला आज येणार आहे. शाळा जरी येत. अरे शाळा तपासायला बाई येणार आहे, पाटील बाई कडक आहे. अय शिस्तीला म्हणतो की सर. अरे मग असं सांग ना, शिस्तीला कडक आहे बाई. हा कडकच असणार. बरं, मॅडमांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. हो, आणि हा आता आपण त्याचा सराव करून घेऊ. हो बरं, पहिला प्रश्न तुझ्यापासून. पहिला प्रश्न आपण सोपा विचारू. हा हा, पहिला प्रश्न घ्या की थोडी मी तर पकवत असतो का. हो काय हा बरं, तू मला सांग ताजमहल कोणी बांधला? ताजमहल बांधला गेला सर. अरे अरे खूप वर्षापूर्वी बांधला ताजमहल, कोणी बांधला ते सांग, म्हणून तर विचारलं तुला. ताजमहल मग आपल्या प्रशांत सरांनी बांधला. अरे वा, प्रशांत सरांनी. तुला कोणी सांगितलं आणि कस काय बांधला ते सांग मला. आपल्या पंकजा मॅडम नाही का, पंकजा मॅडम. हा मॅडम, त्यांना प्रशांत सर नेहमी म्हणतात तू म्हणशील तर ताजमहल पण बांधेल, तू म्हणशील तर ताजमहल बांधेल बांधला. अरे बाबा, असं कोणाच्या पर्सनल मॅटर मध्ये लक्ष द्यायचं नसत. काय कोणाच्या पर्सनल मॅटर मध्ये लक्ष द्यायचं नसत, कळलं? हो हो हा बरं. हे बाबा तू आता दुसरा प्रश्न. हा दुसरा प्रश्न आपण सोपा. हा मी भिजतो, मी फक्त भिजतोय का. हो जा गया. ए काय नमुनी. हे बाळा हा तू दुसरा प्रश्न. औरंगजेबला किती बायका होता कशा ते माहिती का? रसायन शास्त्र. ये रसायन शास्त्रात औरंगजेब आला का कधी? हा अरे इतिहास. बा तू का असणार, तुम्हीच बोललात इतिहास. अरे इतिहास म्हणजे इथं येऊन हास नाही, इतिहास विषय बघा ना काय नमुने. बरं हा तू औरंगजेबला किती बायको होत्या? अरे सांग. थांबा सर, तुम्हाला शेजारी राहतो का? जर वाजा वाजाला तुला किती बायका आहे, तुला किती बायका विचारत फिरू. थांबा की जरा. हा सर, पण तुम्ही सांगताना कोणाच्या पर्सनल मॅटर मध्ये लक्ष द्यायचे नाही. बरोबर बरोबर बरोबर.
तुमचे पाटील मॅडम बरोबर लफडे सांगितलं का आम्ही नालायकांनो काय बडबडतो माझी नोकरी घालेल तो एक दिवशी बसाई जाऊ नमुने हा तू अरे तूच तू 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 ये ग हा तू आता पुढच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं प्रश्न सोपा आहे गांधीजींचं पूर्ण नाव सांग महात्मा गांधी फुले इतिहासाचा आणि याचा काहीच संबंध नाही बरं दुसरं विचारतो तुला दुसरं हा तुला व्याकरण माहिती का हो व्याकरण रोजचं आहे आमचं रोजचं व्याकरण म्हणजे काय चौथा मॅच याला व्याकरण ये अरे व्याकरण म्हणजे कर्ता कर्म क्रियापद काय कळलं काय कळलं कर्ता कर्म क्रियापद हा बरोबर आता आपण उदाहरण बघू उदाहरण हा अ संगीता गाणी आली कुठे ए ए संगीता भिजलानी नाही अरे वाक्य म्हणतोय वाक्य ऐका संगीता रस्त्याने जात होती अचानक तिने वळून पाहिलं या संगीता कोण आहे नाही परत एक वेळ सांगतो संगीता रस्त्याने जात होती तिने अचानक वळून पाहिलं या संगीता कोण आहे नाही इंबी एक नंबर ना माठा आहे बरं मी प्रॅक्टिकल करून दाखवतो प्रॅक्टिकल माझ्याकडे बघा मी संगीता आहे अरे समजा संगीता दाढीवाली संगीता संगीता अशी रस्त्याने जात होती अचानक तिने वळून पाहिलं या संगीता कोण आहे अरे संगीता करता आहे करता धरता हा धरतो तुला अरे थांबा 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 अरे अरे माझ्या पाय मुडला पाय मुडला माझा माझ्या पाय हो सर लय तुमकार पोर आहे रे हो येणार कोण येणार तुम्हीच येणार सॉरी सॉरी हा माझं नाव येणार हा नमस्कार बाई पाही नका म्हणू ओके बाई मॅडम सॉरी सॉरी बरं आपल्या शाळा तपासणाऱ्या मॅडम आल्या हा नमस्कार करा नमस्कार नमस्कार बरं मॅडम जे जे प्रश्न विचारतील त्यांची नीट उत्तरं द्यायची हो कळलं हो मॅडम यांना तुम्ही काही प्रश्न विचारा माझी नोकरी गेली समजा काय नाही नाही विचारा विचारा चला तर मग मुलांना मला पहिले तुमची नाव सांग मी हंसराज मी जुगल हंसराज मी आमराज बाबांचं नाव गुगलराज कसं मॅडम याच्या बापाने ना याला जाम सर्च करून डाउनलोड केलाय अशी तेव्हा फोर जी नव्हतं म्हणूनच असाच जादाचा लोड झालाय ठीक आहे चला तर मग आज मी तुमची कोणती परीक्षा घेणार आहे आणि विषय अगदी सोपा आहे विषय आहे गणित कोण उत्तर देत आहे त्याने पुढे तू तू बाळा मला सांग 21/7 किती मॅडम 21 पाडा बोलू का तारीख 21 मी मोठंच पाठ करतो स्वतः करत नाही व्हेरी गुड बोल मग 21 एक 21 21 दोन 21 त्रिक 21 योग 21 पाच 21 आहे 21 सात 21 आठ 21 नऊ 21 दहा खल्लास हे काय होतं बाबा चालन लक्षात राहिले हे लावतात मी खरं बोलावं चल बोल पटकन 21/7 किती मोर मोर काय मोर
तीन ताल से ताल मिला मैडम ने विचार प्रश्न नीट उत्तर दीजा नौकरी प्रश्न है छोटे छोटे मुल एक बाइको है विचारा मैडम तुम्हें बाजूला या विचारा विचारा चला तो मग पुढचा प्रश्न है संस्कृत का आपलं काय संबंध नाही नाथांतान जगा पता छोटा कट है यार मला विचारा मॅडम माझी सगळी सुभाषित पाठ आहे बाबम भातम गर्भम गर्मम केडीपीचे प्रेक्षकम लय कंजूसम येऊन नुसतं बसवून टाळ्या पण नाही वाजवून आणि खाली बसव आता बस हे काय होत तू बसत होतो जर मी एक श्लोक सांगते मला त्याचा अर्थ सांग तम सौमा ज्योतिर्गमय म्हणजे तुम सो जाओ मां मैं ज्योति के वजह क्या था काय हे काय बोलता है मुलो अरे ज्योत ज्योत सी ज्योत जगाते चलो हे मती गंगा बहा काय लावलं हे आओ हे काय लावलं हे हा नीट प्रश्नांची उत्तर द्यायची हो माझ्या नोकरीचा प्रश्न आहे अरे माझे छोटे छोटे मुलं आणि एकच बायको हा बाई विचारा आहो सॉरी बाईची सवय पडली आहो बाई शब्द म्हणायची सवय पडली मला बोला ना हा हा विचारा या बाजूला या चला तर मग पुढचा प्रश्न आहे इंग्रजीत मी तुम्हाला मराठी वाक्य देणार आहे तसं मला इंग्रजी करून दाखव इंग्लिश ने मायना इंग्रजी झालं आता बोलतो त्याने त्याचे काम केलं बाई काम झालंय ना विषय सोडा अरे मी त्याला उदाहरण देते त्याने त्याचे काम केलं ही हॅज डन हिज वर्क वा 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 आणि तो करतच गेला करतच गेला आणि करतच गेला दन दना दन दन दना दन दन असं करायचं असतं का हा थ्री टू वन दन 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 झालं हो 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 मॅडम त्याने बरोबर उत्तर दिलं का ना ते मला अहो विचारा त्यांना मी सांगतो हे नीट उत्तर द्यायचं हो माझी नोकरी जाईल हो माझे छोटी छोटी बायको आणि एकच अहो माझी छोटी छोटी मुलं आणि एकच बायको हे सगळं तुमच्यामुळे होतंय नीट उत्तर द्यायची विचारा मॅडम मला करून विचारा विचारा हा तुमची नोकरी गेलीच असेल चल तू मला सांग महाराष्ट्रातले थंडाव्याचे ठिकाण कोणते मुंबई मॅडम माझ्या घर माझ्या बापाने एसी लावून ठेवलाय अरे मूर्खा तुझ्या बापाने एसी का लावून ठेवलाय मी नॅचरल विचारते महाबळेश्वर महाबळेश्वर नशीब आल्यापासून पहिलं उत्तर बरोबर दिलंय आता मला बघा सर महाबळेश्वरची वैशिष्ट्य काय महाबळेश्वर मध्ये लोक पंखे लावत नाही का कारण ते थंडाव्याचे ठिकाण महाबळेश्वर मध्ये लोक खूप चहा पितात का कारण ते थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर मध्ये लोक एसी लावत नाही का कारण ते थंड हवेचे ठिकाण तुला मी काहीतरी विशेष अशी वैशिष्ट्य विचारली विशेष अरे विशेष वैशिष्ट्य सांग विशेष वैशिष्ट्य मॅडम महाबळेश्वर हे महाराष्ट्राचे उगम स्थान आहे वा 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 क्या बात आहे बाळा नवीन शोध लावला तू कस काय बरं सांग कारण लग्न झाल्यानंतर महाराष्ट्रातली 90% जोडपी हनीमूनला महाबळेश्वर काय बोलताय मॅडम विचारा का
कारण ते थंड वेळे मैडम तुम्ही कुठे गेला होता तुमची पर्सनल माहिती कशाला देताय सर तुम्ही कुठे गेला होता दादा आपण कुठे गेलो होतो अहो मॅडम तसा नाहीये तुम्हाला एक प्रश्न विचारता येत नाही का ए तुम्हाला एक प्रश्न सांगितलाय एक उत्तर द्यायचे काय हा एक उत्तर द्यायची माझी छोटी छोटी मुलाने एकच बाईक होईल विचारा मॅडम चला आता मला सांगा धनुष्यबाण कोणी मोडला सांगतो सांग धनुष्यबाण मी नाही मोडलो मॅडम याने मोडलाय ना मी तर मी तर अजिबात नाही ज्याला विचारा त्याने मोडला असेल नक्कीच मॅडम धनुष्यबाण मोडला नाही गेला गोठवला गेलाय आता तुम्ही सांगा धनुष्यबाण कोणी मोडला मॅडम माझ्यापर्यंत कंप्लेंट झाली नाही हो मुलं तर मुलं शाळेचं मास्तरीच असलास आता मला सांगा तुम्ही मुलांना रामायण शिकवतात का हो त्यांना राम लखन करण अर्जुन शेर शिवराज सगळं शिकवलं काय शिकवलं बघा हे असलं रामायण शिकवता तुम्ही मुलांना हो मॅडम मी खूप प्रामाणिकपणे शिकवतो पगार नाही मिळाला तरी केडीपीच्या शाळेत चांगलं शिकवतो पण काय करू एवढं चांगलं शिकून पण आहे ना आय पोऱ्या ढाना ढय काय जाऊ तू नाही आहे ना हाय तुम्हारी नोकरी गई मास्तर तुम्हारी नोकरी गईच मॅडम गुजर आता मी अरे बाबा गुजर 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 पट्टे हा ओ मॅडम मॅडम बरं आमची मुलं फार चांगले हुशार आहे त्यांना थोडं गाईड करा ना ठीक आहे ठीक आहे मला सांग बाळा तुला काय व्हायचंय नवरदेव तुला काय करायचंय लग्न अरे तुला मोठवून काय धंदा व्यवसाय काय तर करायचंय ना असं विचारायचंय का मला ना मोठवून मोठ्या शहरात जायचंय आणि मोठा अधिकारी व्हायचंय तू याला जे व्हायचंय ते तू व्हायचंय मॅडम पण मोठे शहरात जाऊन आर वाय पाटील सारखा मोठा उद्योगपती व्हायचंय मला व्हेरी गुड आणि तू बा मला ना मोठ्या शहरात जाऊन मसाला किंग व्हायचंय ढोकळा चिकन मसाला हे सगळं बरोबर आहे हो पण सगळीच मला मोठ्या शहरात जायला का म्हणताय मॅडम त्याच्यामध्ये एक कारण आहे कारण कसलं बघा गुजर समाजात आहे ना जेवढंही मुलं शेती करतायत गावाला नोकरी उद्योगधंदे करताय तिथे लोकांना कुणी मुलगीच देत नाही हो आज सुद्धा त्या मुलांचं वय 30, 35, 40 वर्ष झालं पण त्यांना कोणी मुलगीच देत नाही म्हणून आहे ना ह्या मुलांना मोठ्या शहरात जायचंय तिथं उद्योगधंदा करायचंय नोकरी करायची पैसे कमवायचे जेणेकरून त्यांना चांगली मुलगी मिळेल बस हे हाच उद्देश आहे बरोबर आहे हा मोठा गंभीर प्रश्न आहे हो पण सगळीच मुलं खेड्यात शहरात जायला लागली तर आपली खेडी ओसाड पडतील ना खेड्यात अस्तित्व संपेल आणि आपला जो व्यवसाय आहे शेती तर व्यवसाय नाहीसा होईल आणि ही जी पिढी आहे आपली उद्याची त्या पिढीला संस्कारच भेटणार नाही अशाने बरोबर आपल्या समाजाने दृष्टिकोन बदलला पाहिजे आपण सगळ्यांनी विचार करा आणि आपल्यापासून सुरुवात करा काहीतरी नवीन शिकूया आपण नवीन सुरुवात करूया बरोबर आहे की नाही बोला बोला बरोबर आहे का बरोबर आहे मॅडम तुमचं आतापासून आपल्या समाजाने दृष्टिकोन बदलला पाहिजे जेणेकरून ही परिस्थिती येणार नाही कुठंतरी याची परिस्थिती जे जाणीव होऊन यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे बरं मॅडम आमची मुलं आहे ना खूप हुशार आहे थोडं ते उन्हाळपणा करतात पण त्यांच्या मागे काहीतरी असू शकत मास्तर तुम्हाला मानलं पाहिजे बाबा हे मुलं एवढी उन्हाळ मस्ती खोर आहे तरी तुम्ही त्यांचीच बाजू का घेता मॅडम ते परिस्थितीमुळे असं वागतात कसली परिस्थिती मॅडम मला एक सांगा शिरपूर ते शहादा शहादा ते शिरपूर शिरपूर ते शहादा बस तुम्ही कधी एसटीने प्रवास केलाय का हो केलाय बरं मला तुमचे अनुभव सांगा
बाप रे, विचारू नका तो अनुभव, खूपच भयंकर होता बाबा। ते रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच कळेना तिथे। त्या वयस्कर लोकांना तर किती त्रास होत असेल। ते कॉन्ट्रॅक्टर लोक कॉन्ट्रॅक्ट घेऊन एवढ्या खालच्या दराची कामं करतात, ते कॉन्ट्रॅक्टरच्या भेटले ना तर त्यांची तो तुमचं भावना समजू शकतो। हे असंच मॅडम, हे मुलं ना रोज शिरपूर ते शहादा, शहादा ते शिरपूर, शिरपूर ते शहादा, शिरपूर ते शहादा, शहादा ते शिरपूर, कळलं मला। हा हा, ते रोज एसटीने प्रवास करायचे। प्रवास करता करता कुठं कुठे खड्डे यायचे, कुठं रस्ता आहे काही समजायचं नाही। आणि त्या प्रवासादरम्यान यांच्या कानावर काही वाक्य यायचं, काही तोंडातून वाक्य जायचं, या सगळ्या गोंधळामुळे ना त्यांच्यावर हा परिणाम झाला। आणि या परिणामामुळे हे असं वागतात मॅडम, बाकी काही नाहीये। आणि हे जे ना परिणाम होत आहे, या परिणामामुळे बुजुर्ग लोक, वयस्कर लोक यांना सुद्धा त्रास होतोय, सर्वसामान्य लोकांनाही त्रास होतोय। तर माझी एक विनंती राहील सरकारी अधिकारी, राजकीय जे नेते असतील किंवा त्या कामासंदर्भात कोणी कनेक्टेड लोक असतील, की त्यांनी जेणेकरून या रस्त्यांमध्ये लक्ष घालावे आणि ही परिस्थिती उद्भवू नये म्हणून त्यांनी प्रयत्न करावा असं मला वाटतं। मॅडम आता आम्ही पास झालो मॅडम, धन्यवाद मॅडम, त्यांना तुम्ही पास केलं आणि माझी नोकरी पण। तुम्ही काळजी नका करू। अरे वा, थँक्यू थँक्यू। तुम्ही काळजी नका करू, तुमची नोकरी गेली समजा। हो मॅडम असं नका करू, हो माझी छोटे छोटे मुलगा एकच पाहिजे। हो मॅडम असं नका।